नवनाथ कथासार अध्याय पहिला द्वारकेत लेबेत मच्छिंद्रनाथाचा जन्म श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री ग्रौभ्यो नम महायोगी नवनाथ सिद्धांच्या या कथासाराचे लेखन विघ्नहर्त्या बुद्धिदात्या गणनायकानेच कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आहे फार पूर्वीची गोष्ट आहे पूर्वीची म्हणजे कृष्णावतारच्या वेळेची आहे द्वापर युग संपत आले होते कलियोग सुरू व्हायचे होते विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारके सिंहासनावर बसले होते भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसले होते युद्ध सभेत त्यावेळी नव नारायण आले कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पीपलायन अविहोंत्र दुर्मिळ चमस व करभाजन अशी त्यांचे नावे हे नारायणांचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात असे हे ऋषी आहे श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले त्यांची सांग पूजा केली त्यांचे कुशल विचारले श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठविले होते कुशल प्रश्न झाले मग त्या ऋषींनी बोलण्याचा हेतू विचारला तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले त्यावेळी कोणी कुठे कुठे अवतार घ्यावा या संबंधी त्यांनी प्रच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे हरिऋीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे अंतरक्षाने जालंद्र व्हावे प्रबुद्धाने त्यांचा शिष्य काणीफ व्हावे पीपलायन हा चरपटीनाथ अवेहोंत्राच वट सिद्ध नागनाथ दुर्मिळ हाच भरतरीनाथ व करभाजन हास गहिनीनाथ होईल श्री कृष्ण पुढे म्हणाले की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईन शंकर हेच निवृत्ती ब्रह्मा हा सोपान योगमाया मुक्ता हीच मुक्ताबाई उद्धव हाच नामदेव कुबजा हीच जनाबाई हनुमंत हाच रामदास वाल्मिक हेच तुलसीदास जाबुवंत हाच नरहरी, सुखदेव हाच कबीर बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊन व कलियुगास संप्रदाय स्थापन करून धर्म कार्य करू त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला कोणी कुठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कवी ऋषीने मचिंद्र म्हणून जन्म घ्यायचा उपरिचर वसु उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाले त्यावेळी तो विमानात बसून आकाश मार्गाने जात होता त्याच्या वीर्याचा काही अंश गवतात पडला तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला तो मात्र एका मत्स्यने गेला तिथे तिच्या उदरात कवी आपला जीवांस प्रविष्ट करेल व तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र नाव धारण करेल हाच मच्छिंद्र पुढे वंग देशात एका ब्राह्मणीला पुत्रला लाभार्त विभूती देईल पण ती विभूती गाईच्या शेणाच्या रक्षेत उकिरड्यावर टाकली जाईल हरी ऋषी त्या विभूतीतूनच जन्म घेईल व गोरक्ष हे नाव धारण करेल ब्रह्मदेवांच्या तेजापासून अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले आहेत पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरले आहे रेवा नदीच्या तीरी त्यातले ते काही पडले आहे चमस ऋषीने त्यातून जीवदेशेस येऊन रेवनाथ या नावाने कार्य करावे अग्निने शंकराचे तेज धारण केले आहे त्यात दहन कामही आहे अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंदर नावाने जगात कार्य करावे त्यांचे असे भविष्य आहे की जन्म जयाच्या वंशात नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल तो यज्ञ त्यावेळी बालक बाहेर जयाच्या सर्प सत्रात अनेक सर्पांच्या आहुत्या पडल्या रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले त्यातील काही तक्षकने का पद्मिनी या सर्पणीने गिळले अस्थिकाला ही गोष्ट माहीत होती म्हणून त्याने पद्मनीला वट वृक्षाच्या डोलीत लपवून ठेवले तिच्या ठाय जे अंडे होईल त्यात मुनीने प्रवेश करून वट सिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा पूर्वी दशज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते पार्वती सुद्धा तिथे आले, आले होते ब्रह्मदेवही तिथे आले होते पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झाले व विरे रूपाने द्रव होऊन तिच्या चरणाशी पडले या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाने चिरडले त्यावेळी अमोक सृजन शक्तीमुळे त्यातून साठ सहस्र वाल्मिक्य ऋषी निर्माण झाले ह्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाने चिरडले त्यावेळी अमोक सृजन शक्तीमुळे त्यातून साठ सहस्र वाल्खिल्या ऋषी निर्माण झाले पण आणखीही वीर्यांश उरला होता तो यज्ञ मंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला भागीरथीच्या तीरावर दरबांचे बेट आहे त्यात ते पाण्याबरोबर ऋषी जन्म तेज टाचेने चिरडले म्हणून त्यांचे नाव चरपटी नाथ असे पडले आणि यांनी किलक ऋषींच्या भरतरीत म्हणजे भिक्षा पात्रात जन्म घ्यावा ज्या सूर्य तेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्य किरणांच्या मार्गाने अंगणात ठेवलेल्या भिक्षा पात्रात प्रविष्ट झाले आहे त्याचे अमोगत्व समजून ऋषींनी जपून ठेवले आहे त्यात दुर्मिलांनी जन्म घ्यावा भरतरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल आणखी एक गोष्ट अशी झाली आहे सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रिस्त झाला असता त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांडले जे भूमीवर त्यावरून एक वाघीण चालत गेली व ते, ते, ते राहिले व त्यातून ऋषींनी जीवांश घालून जन्मही घेतला आहे पण हत्तीच्या कानात जे तेज आहे ते, ते प्रबुद्ध मुनींनी प्रवेश करून जन्म घ्यावा का असे त्यांचे नाव होईल गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करेल व त्या मूर्तीत विष्णूंच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मंत्र त्यावेळी करभाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व नावाने त्याने कार्य करावे श्रीकृष्णाचे हे भविष्यातील कार्यकथन ऐकले व ऋषींचे समाधान झाले त्यांनी व श्रीकृष्णाने परस्परांना नमन केले व नवी ऋषी तिथून निघून मंत्राचलावर गेले मुनी तिथे ध्यानस्थ होते या ऋषींनी त्यांच्या जवळच्या निबीड गुहामध्ये जाऊन योग समाधी लावली व आप आपल्या जन्माच्या वेळीची ते प्रतीक्षा करू लागले पुढे मच्छिंद्राचा जन्म कवी ध्यान करीत होते यमुना नदीत ज्या मत्स्येने ब्रम्ह तेज घडले ती त्यांना दिसली त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला पुढे काय झाले कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकरांना म्हटले तुम्ही ध्यान करता साधना करता ती मला सांगा दीक्षा द्या तेव्हा शंकर तिला म्हणाले मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यात हिनले त्यांनी यमुना तीर पसंत केला तेथे ते नंदीसह उतरून शंकराने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला बीज मंत्र सांगितला मग तिला विचारले प्रिये मी सांगितलेले ते कळले का पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो ऐकले असा उद्गार आला शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठी मत्स्य आहे तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे त्याला म्हणाले कवी तू ऐकलेस वा अनुभवही घेतलास पुन्हा गर्भ बोलला आ हा हा सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे तेव्हा शंकर म्हणाले मत्स्येंद्रा तू धन्य आहेस आता तुला पुढे पुन्हा दत्तांकडून उपदेश देवी पार्वतीसह शंकर मग निघून गेले मत्स्येने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळून टाकला तिथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला त्यांना ते, ते अंडे दिसले बक्ष्याच्या आशेने त्यांनी ते, ते फोडले तो आत मनुष्य बालक दिसला तो मोठमोठ्याने रडू लागला ते भ्याले व पळून गेले तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून पडून वारंवार रडू लागला तेवढ्या तिथे कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला त्याने ते, ते रडणे ऐकले त्याला फार नवल वाटले तो जवळ गेला तो अंड्यात एक मुलगा रडत होता त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले त्याचे रणने कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली कामिका हा कवी नारायण ऋषी आहे हा सिद्ध जगाचा तारक आहे याला घरी नेव वाढव हो। याचे नाव मच्छंद्र ठेव त्याला फार आनंद झाला त्या मुलाला घेऊन तो लगबगेने धावत घरी गेला त्याने त्याची स्त्री शारद्वता हिच्या जवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले तिलाही फार आनंद झाला तिने व कोळ्याने आपण दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे संगोपन करण्याचे ठरविले आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरताच शरद वतेला पाहणा फुटला त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले पाच वर्षांचा झाल्यावर तो बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला कामिक व तो यमुनेवर गेले एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले व मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची मरणांतिक स्थिती बघविना त्याला वाटले हे मासे पाण्या सोडावे म्हणजे जगतील त्याने तसेच केले कामिकाचे लक्ष नव्हते त्यावेळी त्या बालकाने पुष्कळसे तडपडणारे मासे पाण्यात सोडले कामिक परत आला मासे कमी कसे असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला मी ते पुन्हा नदीत सोडले उगीच मरत होते कोळी संतापला व त्याने त्याच्या तोंडात मारले पोरा भीक मागायची आहे की काय मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला मारामुळे कळवळला नदीत शिरला पुन्हा जाळे टाकले त्याचे पाठ फिरली तो दूर गेला तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला भीक होय मासे खाण्यापेक्षा भीक बरी आता येथे राहायचेच नाही लगेच तो हळूच कोळ्याच्या दृष्टी आड व्हावे म्हणून तीरापासून दूर गेला वृक्षरंजित शिरला व उत्तरेशी दिशा धरून खूप जोराने पळू लागला कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता दमला की विश्रांती घेई व पुन्हा चाले होता होता तो बदरीका व्हाला गेला तिथे घनदाट अरण्यात शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली आता निराहार राहून तप करावे असे त्याने ठरविले व तो तप करू लागला अशी बारा वर्षे गेली तो तप करून अगदी क्षीण हाडांचा सापळा दिसावा तसा झालेला होता त्याला श्री दत्तात्रेय व श्री शंकर यांनी दर्शन दिले ती अद्भुत कथा पुढील अध्यायत फलश्रुती या अध्यायाच्या पठनामुळे स्मंद बाधा नष्ट होते श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला संपूर्ण